अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील ठराव मांडतो. ज्या अर्थी नागरी विमानचालन महासंचालक नागरी विमानचालन मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी कार्यालयीन ज्ञापन क्रमांक AV 24/11/1/95 खंड 6 दिनांक 6 जुलै 2007 द्वारे नवी मुंबई महाराष्ट्र येथे सार्वजनिक खाजगी भागीदारीतून नवीन ग्रीनफील्ड खाजगी भागीदार PPP नवीन ग्रीनफील्ड विमानतळ उभारण्यास तत्वता मान्यता दिली आहे आणि ज्या अर्थी नवी मुंबई येथील उक्त विमानतळाला लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असे नाव देणे इष्ट आहे आणि त्या प्रयोजनार्थ राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मान्यता मिळाल्यानंतर असा प्रस्ताव भारत सरकारच्या नागरी विमानचालन मंत्रालयाकडे पाठवणे आवश्यक आहे. त्या अर्थी आता महाराष्ट्र विधानसभा नियमांच्या नियम 110 नुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे नवी मुंबई येथील उक्त विमानतळाला लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असे नाव देण्याची शिफारस भारत सरकारला करते आहे. त्या अर्थी आता महाराष्ट्र विधानसभा नियमाच्या नियम 110 अनुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे नवी मुंबई येथील उक्त विमानतळाला लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असे नाव देण्याची शिफारस भारत सरकारला करते. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. ठराव संमत झाला.